नमस्कार, सिटीजन न्यूज मध्ये आपलं स्वागत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये 2 तास ठिय्या। मेहकर येथील वीज वितरण कंपनीचं उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 2 तास ठिय्या करण्यात आलं। सध्या जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या वतीनं घरगुती वीज बिल व शेतकऱ्यांचं वीज बिल वसुलीचा सपाटा लावला असून शहरी व ग्रामीण भागामध्ये सक्तीची वीज बिल वसुली वीज वितरण कंपनीतर्फे करीत आहे। त्यांच्या विरोधात बुलढाण्यामध्ये अधीक्षक अभियंता यांच्या मुख्य कार्यालयाची वीज रविकांत तुपकरांनी कापली व अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसले। सदर आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मेहकरचे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर विद्युत वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नमत घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेल्या मागण्या असे की चुकीचे बिल तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावं, नंतरच वीज बिल भरून घेण्यात यावं, नोटीस न देता कुठलेही कनेक्शन कापण्यात येऊ नये, लाईनमन शेतकऱ्यांशी व ग्राहकांशी सौजन्यानं वागत नाही, ग्राहकांशी चर्चा न करता नोटीस न देता वीज कनेक्शन खंडित करतात, हे वीज धोरणाच्या विरोधात असून यानंतर खपवून घेतलं जाणार नाही असं ठणकावून सांगण्यात आलं। आपण शिबिर घेऊन तडजोड करून वसुली करावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी दिला। यावेळी मेहकर तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, मेहकर शहर अध्यक्ष आशफाक शाह, अफरोज शाह, सना उल्ला खान, असलम शाह, गणेश मोरे, राकीब बागवान सह आदी उपस्थित होते। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय रविकांत तुपकर साहेबांनी जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाची विद्युत कनेक्शन तोडून टाकले व वीज बिलाच्या सक्तीच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज राज्यभरामध्ये खासदार राजू शेट्टी साहेबांनी सगळ्या जिल्हा अध्यक्षांची वीज बिलाच्या अनुषंगाने 19 तारखेला पूर्ण राज्यामध्ये रास्ता रोकोचं नियोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विद्युत वितरण कार्यालयाच्या विरोधात व वीज बिल वाढीच्या विरोधात केलेले असून आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कार्यालय उपविभागीय कार्यालय मेहकर येथे निवेदन दिले। Thank you.